नाही बाई जेवण बनवते सर्व भोगात झालं मटणाचा म्हणजे गावाला जायची गरज नाही तर चुरम आम्ही याला सूप बोलतो अळणी पाणी गावच्या भाषेमध्ये अळणी पाणी गावाला कसं आहे जे बेवडे शेवडे असतात ना कालवण होऊस्तवर म्हणून आईला बायकोला मुलींना कोणी असू त्यांना सांगतात की आम्हाला अळणी पाणी दे बाबा जरा चकना म्हणून मग ते एक क्वार्टर नारळे पाणी हे मेन त्यांचं ठरलेलं असतं ते कसं चुरून मुरून खातात आणि पोट भरल्यासारखं वाटतं आणि थोडस असं कच्चमच म्हणजे कुणाच्या होटाला नाही आणि पोटाला पण नाही आता ते घरामध्ये मारा मारा लागण्यापेक्षा बायका मुलांच्या नवऱ्यांच्या त्यापेक्षा आपलं भाजून भुजून खा बाबा किती खायचं देत किती ते आरोप यायची तितकी आरोपी आता आमच्या घरातले सगळे बोलत होते ना की या मुलीला काहीच नव्हतं येत या मुलीला नुसतं भांडायचं आणि खायचंच काम नाही थोडासा मासा आणि हंडी भर रसा रेसिपीसाठी बनवायसाठी मी फ्लावर आणायला गेले तर नुकतीच गाडी उभी राहिली भाजीवाल्यांची चार वाजता मी आपल्या अशी उभी राहिले तर ती गाडी पुढे ते भाजीवाले म्हणतात आंटी आपापे हातचे नाही भागा गाडी पेटचे भाग नवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि ही घंटी वाजवा. आता मी चिकनचं कालवण मसाला भाजून दाखवते बनवलेलं म्हणजे पूर्ण मसाला आहे त्याच्यात तो मसाला भाजून कसं कालवण बनवायचं चिकनचं ते दाखवते म्हणजे 10-15 माणसं खाऊ शकतात असं कालवण बनवून देते. हे 3 टमाटे घेतलेत कांदे 2 आहेत हळद आहे चिकन आहे तेल आहे आणि मसाला भाजण्यासाठी कोथिंबीर मिरची तेजपत्ता हा गरम मसाला कांदा चण्याची डाळ खोबरं आणि स्पेशल हाटी मसाला आणि त्या चिकनच्या कालवणामध्ये शिजवताना मी वाटाणे शेवगीची शेंग आणि फ्लावर टाकणार नाही चिकन मध्ये टाकायचे म्हणजे नुसतं चिकन नको त्याच्यामध्ये भाज्या पण येणार खाण्यामध्ये. आता मी चिकनला फ्राय करते पहिले शिजवायला शिजवणार त्याला वाटून जास्त कच्च पण नाही आणि जास्त भाजलेलं पण नाही मीडियम मध्ये शिजवणार. तर मी पहिलं तेल टाकते कम से कम 2-3 चमचे 3 चमचे तर तेल आहे 3 चमचे तेल आहे. हा खोबरं तुम्ही एक वाटी घेतले ना म्हणजे अर्धा किलो चिकनला अर्धा किलो चिकन चण्याची डाळ अर्धा वाटी नारळ 5 कांदे छोटे मीडियम साईज मोठे 2 असतील ना मोठे 2 आणि चण्याची डाळ 100 ग्रॅम म्हणजे चण्याची डाळ यासाठी टाकतात ते कालवण घट्ट होण्यासाठी घट्ट होतो आणि म्हणजे जास्त पण वाढून आपण बघू शकतो त्यासाठी फॅमिली घरात असेल ना समजा चिकन आणि चिकन जर आपल्याकडे थोडा जर असलं तर आपण त्याच्यामध्ये थोड्या भाज्या आपल्या घरात असेल त्या भाज्या पण फ्राय करून त्याच्यात टाकू शकतो आणि प्लस आपण चण्याची डाळ वाटून जरा त्याचं जास्त होणार असं वाटून चण्याच्या डाळीने जास्त कालवण्याला घट्टपणा येतो चिकन वाढतो पण. हा तुमचा घरगुती घरी बनवलाय? नाही हा मी आमचं दुकान आहे म्हणजे जिथं आम्ही घेतो ना तिकडनं आणला मी स्पेशल हाटी मसाला याच्यामध्ये हा स्पेशल हाटी मसाला असा आहे की याच्यामध्ये कांदा खोबरं गरम मसाला सर्व असतं दुसरं आपल्याला घ्यायची गरज नाही खाली दुकानात गेला ना तर सांगायचं की मला स्पेशल हाटी मसाला द्या तो देतात. हा असा 150 रुपये किलो आहे सॉरी 150 रुपये पाव किलो आहे 600 रुपये किलो. हा 600 रुपये किलो आहे याच्यामध्ये आपल्याला हे चिकनचं जे आपण कालवण बनवतो ना आता सध्याला खाली याच्यामध्ये कांदा खोबरं आणि चण्याची डाळ भाजून टाकायची आणि हा जो मसाला आहे ना गरम मसाला मिरच्या आणि तेजपत्ता हे भाजून टाकायचं आणि बाकीचं चिकन फ्राय करून ठेवायचं याच्यामध्ये दुसरा गरम मसाला कोणताच टाकायचा नाही कांदा टाकते तेल भरपूर टाकलेले त्याच्यामध्ये टमाटे पण टाकणार लगेच म्हणजे ते एक जीव झाला पाहिजे त्यांचा कांदा टोमॅटो आहे ना लगेच शिजला पाहिजे. तुमच्याकडे असं गावाला बनवतात? हा हे गावाला ह्या पद्धतीचं कालवण जास्त चालतं म्हणजे गावाला कसं माणसं थोकून येतात शेतामधून येतात
माझा एक टायमाला नाही जमणार म्हणून ते काय करतात याला बाजरीचं पीठ सुद्धा लावतात. जे बाजरी असते ना त्याचं पीठ चण्याची डाळ हे लावून कालवून असं मस्त भरलेलं टोपभर करतात टोपभर करतात आणि म्हणजे सर्वांना खाता येतं असं बनवतात. त्याच्यामध्ये बाजरीचं पीठ टाकतात चण्याची डाळ टाकतात कोणी कोणी म्हणजे असं ज्याच्याकडे काहीच नसतं ते शेंगदाणे पण टाकतात वाटून. आणि जर चण्याची डाळ नसलीच तर गावाला बाजरीचं पीठ नेमलेलंच असतं जेवारी आणि बाजरीचं खातातच मग बाजरीचं नसतं जेवारीचं पीठ लावून बनवतात. म्हणजे आमची काय कसं करतात म्हणजे कांदा आणि टमाटा शिजला पाहिजे 5 मिनिटासाठी खाली टाकून ठेवलं म्हणजे जास्त जिथं परिवार आमचं परिवाराचं घरी आमच्या घरात कमसे कम 15-20 माणसं असतात. आता सगळे डिवाइड झाले तरी पण माझे 4 मुलं माझे मिस्टर मी 6 जण आहे तरी आम्हाला टोपभर काय म्हणजे कालवण लागतेही लागतो खाल्ल्यासारखं म्हणजे कसं भाकर चुरून मुरून खाण्यासारखी मजा असते म्हणजे गावाला खातो तस म्हणजे गावाला जायची गरज नाही इथं चुरून इथं चुरून मुरून कालवण खायचं ते काढते मी ना त्याच्यामध्ये मी चिकन टाकते. हे चिकन मी धुवून ठेवलेलं आहे साफ वगैरे सर्व करून ठेवलेलं आहे आता मी चिकन टाकते त्याच्यामध्ये. हे चिकन किती आहे तुमचं? हे 1/2 किलो चिकन. 1/2 किलो चिकन आता एक जीव झाला पाहिजे मटणाचा कांद्याचा आणि टमाट्याचा म्हणजे आता चिकनला पण पाणी सुटत. हे गावाला जास्त पद्धतीचं कालवण असतं म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये तुम्ही आमच्या इथे कसं बुधवारचा बाजार असतो तर मटणाशिवाय आमच्या घरात हेच नाही म्हणजे बुधवारचं मटण प्रत्येकाच्या घरात असतंच कारण गावाला बुधवारची सुट्टी असते शेतकऱ्याला वगैरे प्रत्येकाचं कसं जिथं बाजार भरतो ना त्याच दिवशी सर्वांना सुट्टी असते म्हणजे आपला कसं हफ्त्याचा बाजार रविवारी आमच्या गावाला बुधवारचा बाजार असतो तर मग शेतकऱ्यांना बाजारात जायला भेटत नाही म्हणून बुधवारची शेतकरी लोकांची सुट्टी घेतात आणि आपलं काय हफ्त्याचा बाजार भरून आणतात पण मटण आणतात एक बॉटल आणतात आणि असा मटणाचा मोठा टोबर रस्ता बनवतो बॉटल आणतात. त्याच्यामध्ये मी हळद टाकते 1 चमचा हळद आहे याच्यामध्ये मी हा 1 चमचा मीठ टाकणार हळद आणि मीठ आणि कांदा टमाटा टाकायचं चांगलं शिजून घ्यायचं. हे पूर्ण असं झालं पाहिजे पिवळं दिसलं पाहिजे दिसलं त्याला तेल सुटलं आणि कांद्याला आणि टमाट्याला पाणी सुटलं मग आपण याच्यामध्ये मोजकाच पाणी टाकायचं म्हणजे जास्त गाळ शिजवलेलं चांगलं नाही लागत. माणसं कसे खाताना मटण पूर्ण अख्खाच असलं पाहिजे नाही तर काय म्हणतात काय बाई जेवण बनवते सर्व भोगाच झाला मटणाचा त्यापेक्षा मग नुसतं पाण्यामध्ये मसाला टाकून द्यायचं होतं तसं बोलणं खाण्यापेक्षा आपलं अख्खं मटण खाल्लेलं बरं मटणाची फोड दिसायला पाहिजे दाताखाली तेच मेन आहे ना. याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकणार चांगलं जीव करायचं कांदा टमाटा हळद मीठ याच्यामुळे थोडं वाफून घ्यायचं चिकन कारण चिकन जास्त शिजवण्यात मजा नाही म्हणजे वाफेवरच शिजत चिकन शिजतो लगेच शिजत ते मटण शिजत नाही. आता याच्यात मी झाकण ठेवते आपलं चिकन शिजवत मी मसाला भाजून दाखवते आता पण प्लस याच्यावर हे झाकण जे मी ठेवलंय याच्या उकळी आली ना तर मी याच्यामध्ये फ्लावर आणि वाटाणे टाकणार आहे शिजण्यासाठी आणि लास्टला मी जे कालवणाला उकळी येणार मसाला भाजलेल्या मसाल्यामध्ये टाकणार मी कारण आता जर टाकलं तर मग ते गाळ होणार म्हणजे जास्त शिजून त्याचा चोथा होतो ना शेवग्याच्या शेंगा तर मी झाकण ठेवते. हे काय उकळी आधी दिसते आम्ही याला सूप बोलतो अळणी पाणी गावच्या भाषेमध्ये अळणी पाणी म्हणजे नुसतं हळद मीठ कांदा आणि टमाटा याचं सूप गावाला कसं आहे जे बेवडे शेवडे असतात ना ते कालवण होऊस्तवर म्हणजे आईला बायकोला मुलींना कुणा कोणीही असू त्यांना सांगतात की आम्हाला आळणे पाणी दे बाबा जरा चकना म्हणून मग ते 1 क्वार्टर आणि आळणे पाणी हे मेन त्यांचं ठरलेलं असतं. याच्यामध्ये मी आता फ्लावर टाकले आता वाटाणे टाकले
म्हणजे याच्यामध्ये चिकन पण आहे आणि भाज्या पण आहेत, म्हणजे दोन्हीची चव आपल्याला लागणार. पण मी थोडेच टाकलेत वाटाणे, हे बघितलं याच्यामध्ये वाटाणे आणि फ्लॉवर टाकलेले. आता मी याच्यावर झाकण ठेवते. आता हे शिजू सर मी मसाला भाजून दाखवते. तर मसाला भाजताना पहिला कांदा घ्यायचा. असा कांदा आम्ही उभा कापून टाकतो, पण मी सध्या आडवा कांदा कापून टाकला. कांदा भाजते मी आता. हा ब्राऊन करायचा. अजून कुजून कालवण खातात ना माणसं, मग ते कसं चुरून मुरून खातात, म्हणजे पोट भरल्यासारखं वाटतं. आणि थोडस असं कच्चा मच याच्यामध्ये कुणाच्या होटाला नाही, पोटाला पण नाही. आता ते घरामध्ये मारा मारा लागण्यापेक्षा बायका मुलांच्या नवऱ्यांच्या त्यापेक्षा आपलं भाजून भुजून खा बाबा. किती खायचं देतात, किती ते आरू प्यायची तितकी दारू पी. गाडी अशी असती गाडी. मी फ्लावर आणायला गेलेले. हा जो फ्लावर आहे मला भाजीसाठी रेसिपीसाठी बनवायसाठी मी फ्लावर आणायला गेले. तर नुकतीच गाडी उभी राहिली भाजीवाल्यांची 4 वाजता. मी आपल्या अशी उभी राहिले तर ती गाडी पुढे भाजीवाले म्हणतात आंटी आपण हातचे नाही भागा गाडी, पेटचे भागा. गाडीला पोट लागल्यामुळे ती गाडी पुढे गेली. सर्व माणसं तिला हसायला लागले. गाडीवरच सर्व विकून द्यायला लागले. आता हा कांदा मी ब्राऊन केलेला आहे. आता मी हा काढणार. त्याच्यामध्ये तेल नाही टाकलं ना, हे नंतर मी पूर्ण मसाला भाजून झाल्यावर मी तेल टाकणार. हा मी कांदा काढते. हा ब्राऊन झाले दिसतो भाजला. तुम्ही जेवढं चिकनचं किंवा मटणाचं कालवण भाजून खाणार तेवढं तुम्हाला टेस्ट लागणार. कच्चं कालवणची टेस्ट लागत नाही. खोबरं टाकणार. हे अर्धा वाटी नारळ आहे, म्हणजे परिवारासाठी तर आपल्या अर्धा किलो मटणाला मी अर्धा वाटी नारळ टाकले. आम्ही जास्त करून नारळ खात नाही. आम्ही मोजकच नारळ एक तुकडा, म्हणजे एक तुकडा आणि एक सुक्या खोबऱ्याचा तुकडा मी टाकतो. त्याच्यामध्ये नंतर हे भाजून झालं का मी चण्याची डाळ भाजणार. गरम मसाला मिरची हे भाजून काढणार. कारण घाटी मसाला वगैरे भाजून निघलेलंच असतो, मग त्याला भाजायचं नाही, मग तो काळपट होणार. ते कालवणाची चव ना अशी खरपूस लागणार एकदम जळाल्यासारखी. कधीही मसाला भाजताना पहिला आपला तवा चांगला गरम झाला पाहिजे, तर तो मसाला पटापट भाजून घेतो. एकदम स्लो मोशन मध्ये नाही करायचं काम. भाजत नाही, हळूहळू करायचं नाही. आपण पण इथे भाजायच्या अगोदर तो तवा तापवून घेतला पूर्ण, पूर्ण तापलेलं. आणि मसाला पण लवकर भाजून निघतो, वेळ नाही लागत. वेळ नाही लागत. आता माझा हा मसाला भाजूच तर माझं थोडं तरी हे आळणी पाणी जे आहे ना चिकनचं, ते अर्धं पाणी तरी माझं आटलं पाहिजे. म्हणजे मसाला भाजला की मला वाटण करायला, वाटण करून झाल्यावर मला त्याच्यामध्ये मसाला सोडायला, म्हणजे माझी भाजी मटणाची झाली. आणि याच्याबरोबर ज्वारीची भाकर खायची, ज्वारी बाजरी. मसाल्यातलं खोबरं मी काढते. तर मी मिरच्या टाकते. माझ्या आईच्या घरी मला काहीही येत नव्हतं. मी सांगते काय, मी नुसतं हात पुसून दुसऱ्याने खाल्लेलं ते पण खायचे आणि माझं पण खाऊन बाजूला व्हायचे. पण आता मीच अशी झाले की मला म्हणजे एक रेसिपी बनवायला म्हणजे मजा वाटते. आता आमच्या घरातले सगळे बोलत होते ना की या मुलीला काहीच नव्हतं येत, या मुलीला नुसतं भांडायचं आणि खायचंच काम नाही. तुम्ही कोणत्या वयापासून चालू केलं रेसिपी बनवायला? जेवण बनवायला इकडं आल्यापासून 92 सालापासून मी 92. हा म्हणजे ह्या जावेने काय बनवलं, आम्ही 5 जाव आहेत ना, मग तिने काय बनवलं, तिच्या घरात काय चाललंय हे बनवायचं. परत तिच्या घरात, तिच्या घरात जर जेवण बनवलं तर तिच्या घरात भांडणं काय चाललंय ते ऐकायचं. हे काम मी लहान धाकटी करायचे पण करायचे. भांडणं ऐकून भांडणं पण शिकले कसे करायचे ते, आणि रेसिपी पण करायला शिकले. आता हे मसाला मी मिरच्या अशा भाजल्या. हा याच्या खरपूस भाजल्या पाहिजे. या पण याच्यामध्येच मिक्स करायचा. हा तेजपत्ता आणि गरम मसाला, खाली दालचिनी, बाकीची इतकी दालचिनी असेल ना ती बाजूला काढून ठेवायची, जास्त नाही करायचं. कारण याच्यामध्ये काळी मिरीची चव असती तर ती तिखट लागती, मग आपला मसाला पण तिखट असं मग जिभेला जास्त खाजून सुटते. हा पण मी मसाला तेल नाही टाकणार याच्यामध्ये पण. आपण मी असा दिसला कसा भाजला वास आला. आता चण्याची डाळ भाजणार. ही चण्याची डाळ 100 ग्रॅम चण्याची डाळ. खरपूस वास येऊस्तवर आपला मसाला झाला पाहिजे, तर त्या मसाल्याला चव येते.
आणि इकडे भाजता भाजता आम्हाला तिकडे 12 मिनिटं झाली आहेत अजूनपर्यंत. हे चिकनचं जे आळणी पाणी आहे ना त्याचा आवाज येतोय, तर मी आता ते झाकण काढून तुम्हाला दाखवते ते कसं बरं आळणी पाणी झालंय बघा दिसत. त्याच्यामध्ये वाटाणे फ्लावर टमाटे कांदा चिकन थोडं टाकलं दिसलं डाळ भाजायला लागली. आता ही जी डाळ आहे भाजली ना त्याच्यामध्ये मी थोडं तेल सोडणार. त्याच्यामध्ये खाली नावाला खाली इतकं उलथाणी मध्ये जे इतकंच तेल टाकायचं बस. ते अजून जास्त भाजलं थोडासा मासा आणि हंडी भर रसा असं करायचं. आता ही मी डाळ काढते ही भाजली भाजी दिसली. आता हा मी पुन्हा त्याच्यामध्ये टाकून पुन्हा फ्राय करणार. हा पूर्ण मसाला भाजलेला आहे बिना तेलाचा आहे, खाली चण्याच्या डाळीला तेल टाकून मी पूर्ण टाकणार. आता खाली मी एवढंच तेल घेतलं बस, हे खाली लावायला. आता आपला थोडस भाजायला लागेल बस, खाली जरा तेलाचा जरा हे करायचं हात मारायचा त्याला थोडा. आता भाजायचं झाला मसाला, हा भाजला पूर्ण मसाला भाजलाय. आता मी गॅस बंद करते. आम्हाला हे फक्त मसाला भाजायला इकडे 15 मिनिटं लागले. मसाला पण चांगला भाजलाच पाहिजे ना त्याच्यामुळे. जेवढा आपण मसाला भाजतो तेवढा तो झाकण पण तिकडे 15 मिनिटं बंद आहे आपला. पूर्ण हा भाजलेला वाटणी हे चिकनचं कालवण असो किंवा मटणाचं असो पण भाजूनच कालवण छान. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकणार अशी चमच टाकणार, कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी मिरच्या आहेत भाजलेल्या. ह्या मिरच्या दिसतात ना, तर मग जास्त तिखट नको. मुंबईचे लोक जास्त तिखट खात नाही, गावचे लोक जास्त खातात. एक ग्लास पाणी टाकलं का? हो, हे 5 मिनिटं जरा थंड व्हायला ठेवायचं, कारण मिक्सरमध्ये गरम मसाला होतो त्याच्यामुळे ते मिक्सरचे जे पात असतात ना फिरणारे ते मग त्या गरम चायने ते हे होतात निघतात लगेच त्याचे स्क्रू. मग ते 5 मिनिटं थंड करायचं आणि मग मिक्सरला वाटण करायचं त्याचे 5 मिनिटांनी. आता मी मिक्सर लावते. तर हा मिक्सरमध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला टाकते. हा पाणी आहे मसाला जो थाळीमध्ये मी ठेवलेला ना तो धुवून काढते सर. ते पाणी मी याच्यामध्ये सोडते मसाल्याचं. तर हा माझा पूर्ण मसाला झालेला आहे, जास्त बारीक पण नाही जास्त जाड नाही मीडियम. आता इथं माझे चिकन शिजलेले आणि पाणी जे आहे ना ते मटणाचं सुरुवात जास्त हे शिजलेले दिसतं. हे वाटाणे माझे आता ह्याला शिजायला बघा किती टाइम लागला मला. हे झालंय शिजून सर्व झालं माझं, खाली उकळे आलं तर काढून ठेवलं. हे जे उकळे आलेलं आहे ना हे माझं आटलंय ते मटणाचं चिकनचं सुरुवात आणि पाणीचं. त्याच्यामध्ये मी आता पाणी टाकणार अजून एक ग्लास आणि याची उकळी जर आली तर मग मी हा मसाला त्याच्यामध्ये खालून त्याच्यामध्ये सोडणार. उकळी आली पाहिजे जशी आता आलेली तशी. आता आली तशी आता चिकनच्या सुपाला उकळी आलेली तर त्याच्यामध्ये मी वाटाणे फ्लावर पहिले टाकलेली. ते शेवग्याच्या शेंगा मी टाकल्या नव्हत्या, तर ते अशा याने टाकल्या नव्हत्या का त्याच्यामध्ये शिजून जास्त गाळ होणार. मग ते सर्व शिजून झाल्यावर मी ह्या शेवग्याच्या शेंगा मी ह्याच्यामध्ये सोडते. म्हणजे खाली 1-2 मिनिटं खाली जरी वाफेला लागले तरी ते शिजतात. आता ही उकळी जास्त आलेली दिसली. आता याच्यामध्ये मी हा मसाला जो भाजलेला मसाला आहे कांदा खोबऱ्याचा तो मी याच्यामध्ये टाकणार. दिसला मसाला माझा कसा आहे? हे चांगला एकजीव करायचा. नेहमी जे अगोदर तेल टाकलेले जे फोडणीला अगोदर तेल टाकलेलं आहे ना त्याच तेलामध्ये फ्राय करायचं, पूर्ण तेल टाकायचं नाही कारण याला ऑलरेडी करी येते दिसली ही करी. कारण आपण जो मसाला भाजतो त्याच्यामध्ये तेल असतं आणि जो कांदा आपण टमाटा भाजलेला आहे तेलामध्ये फ्राय केला त्याच्यामध्ये पण तेल असतं, मग नंतर तेल टाकायची गरज नाही. आता हा एक लोटा पाणी घेतलाय मी. अजून आपल्याला ते किती वेळ ठेवायचं? खाली 5 मिनिटं. 5 मिनिट तर मी एक लोटा पाणी टाकलेले. हे पाणी मसाल्याचं दिसत, याला उकळे आलेली पण हे एकदम घट्ट झाले त्याच्यामुळे ते अशा अशा गाठीसारख्या होतात दिसलं एकदम जास्त घट्ट झालं. मग हे
आपण पाणी टाकायचं मसाल्याचं अजून आपल्याला 5 मिनिट अजून एक लोटा पाणी घेतलंय मी तुम्ही अजून टाकते कारण ते तुम्हाला जरा असं घट्ट वाटते मला त्याच्यामुळे काय दिसत तरी मला घट्ट दिसते अजून तुम्ही बघणाऱ्यांना जर असं घट्ट नसेल तर तुम्ही जास्त पाणी टाकावं घट्ट झालं ना कारण त्याच्यामध्ये चण्याची डाळी आहे ना त्याच्यामुळे मोजून आपल्याला अर्धा तास झाला इकडे ते भाजीपासून झाकण झाकण ठेवल्यापासून 15 माणसाचं बनवायचं म्हटल्यावर वेळ लागणारच ना तेवढा मसाला भाजायचा तेवढं चिकन शिजवायचं आता मी याच्यामध्ये मीठ टाकणार कारण शिजवताना मी 1 चमचा मीठ टाकलेलं आता याच्यामध्ये कालवणामध्ये मी अजून 1 चमचा मीठ टाकणार ते आळणी झालं ते चालेल पण खारट झालं नाही पाहिजे कारण स्पेशल हाटी मसाल्यामध्ये मीठ असतं त्याच्यामुळे मीठ कमी टाकायचं आता मला तरीचं बनवायचंय तर मी याच्यामध्ये थोडस अजून तेल सोडणार म्हणजे तरीचं असं तर माणसाला बघायला जरा छान वाटत त्याच्यामध्ये शेवग्याची शेंग वाटाणे आणि फ्लावर आहे आपण अजून पण भाजीच्यामध्ये दुधी भोपळा पण टाकू शकतो आता हे माझं कालवण सर्व झालेलं आहे मला उकळी चांगली आलेली एकदम मस्त छान झालंय आणि गावच्या टाईपचं गेलंय मी भाकरी बोर आपण हे भाता बोर कशा बोर सुद्धा खाऊ शकतो असं नुसतं जरी पेलात तरी सूप सारखं वाटतं सूप सारखं लय भारी लय म्हणजे लय भारी एक नंबर झाले लय खूप भारी झाले लय म्हणजे लय भारी झाले कम से कम जे भी एवढे शेवडे एक बॉटल आणतात चार वाजता मी आपल्या अशी उभी राहिले तर ती गाडीच पुढे ते भाजीवाले म्हणतात आंटी आपण हातचे नाही भागा गाडी पेटचे भाग